स्टेशन अंतर्गत चांपा परिसर में भेड़ बकरी चराने को लेकर हुए विवाद में खेत मजदूर को मारपीट करने की घटना रविवार को सामने आई। 65 वर्षीय दौलत सरयाम केलवत चांपा के रहने वाले हैं। उन पर दो लोगों ने जानलेवा हमला किया, जिनमें 40 वर्षीय पंकज ककानी और 65 वर्षीय नरसिंह ककानी शामिल है। दौलत यह माधव दिएवार के खेत में पिछले एक वर्ष से मजदूरी का काम करता था। रविवार की दोपहर बकरियां चराने को लेकर हुए विवाद में पंकज व नरसिंह ने दौलत सरयाम को लोहे की बकेट से बेरहमी से पीटकर जख्मी किया, जिसके बाद स्थानीय नागरिकों ने जख्मी दौलत को तुरंत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पाटन सावंगी में इलाज के लिए पहुंचाया। जख्मी दौलत के कमर और हाथ को गहरी चोट आने से उन्हें सावनेर के निजी अस्पताल में भर्ती कराया गया। इस मामले में पाटन सावंगी पुलिस चौकी में आरोपियों के खिलाफ 324-504 धारा के तहत मामला दर्ज किया गया है और मामले की जांच शुरू है। पुलिस निरीक्षक अशोक कोली के मार्गदर्शन में सहायक निरीक्षक निशांत फुलेकर, हेमराज कोल्हे, संदीप नागरे, कृष्णा जुनघरे, खोमेश्वर बांबल जांच कर रहे हैं। जख्मी का सावनेर के कृष्णा नर्सिंग होम में इलाज जारी है। इस दौरान अस्थि रोग विशेषज्ञ डॉक्टर अजय मुंडे ने बताया, जख्मी दौलत के हाथ से हल्का फ्रैक्चर और कमर में ज्यादा मार लगने से बड़ा फ्रैक्चर हुआ है। इस मामले में आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर उन्हें कड़ी सजा देने की मांग दौलत सरयाम की पत्नी साथ ही खेत के मालिक माधव दिएवार ने की है। अब तिथून येता नाही तो तिथून माल ज्यांनी आला, माल ज्यांनी काही त्याच्या मालात गेले नाही, रोडवरच होतो। रोडवर येऊन त्याने मला परत कण ते धकावलं, धकावून त्याने दोन गोटे मारले। तिथून येऊन आणखी अर्धा दूर आला, या अर्धा किलोमीटरवर तिथे येऊन त्याने मला धकावला, आणखी कमती तिथंनी कमती दोन घोटे कमरीवर मारले। तिथून येऊन त्याने मग तो कमती घराकडे गेला। मग त्याच्या बादमध्ये दोघंही बाप लेकर कोठ्यावर आले। कोठ्यावर आल्याच्या बादमध्ये मला कमजे मी लंगडत लंगडत या कोठ्यावर गेलो। कोठ्यावरून सैन्य कमजे आपल्या खुर्चीवर बसलो। खुर्चीवर बसून सैन्य कमजे मला पाय फ्रॅक्चर होता, त्याच्या कारणानं मी कमजे उठू शकलो नाही। आणि दोघंही बाप लेकर कमजे मला बालट्या बालट्याने मारलं। तुम्ही त्याला ओळखता का? काय नाव आहे त्याचं? त्याचं मारवाडी होय, मी ओळखतो, शेताच्या साठवण भावावर आहे। बरं, नावाने नाही ओळखत? नावाने ओळखत नाही, त्याला मी पूर्ण ओळखत। माझं म्हणणं हे आहे की आम्ही गरीब माणूस पडत आहे, तर आम्ही काय करावं आता? होतच नाही ना, कोणताच आता ह्या निर्णय आम्हाला पाहिजे। हा जो गौतम पेशंट आहे, याला कथित रूपाने कोणीतरी मारलं आणि तो माझ्याकडे आला तेव्हा त्याचे आपण एक्सरे काढले आणि जे आपल्या पायाचं कमरेमध्ये जो बॉल असतो पायाच्या हाडाचा, तो बॉल तुटला आणि तो अशा जागून तुटला आहे की ती अतिशय काय म्हणून गंभीर जखम आहे। कारण त्याचा ऑपरेशन केल्यानंतर तो किती प्रमाणात सक्सेस होतो हे आपल्याला 3-4 वर्षानंतर कळतं। कारण कसं आहे की त्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या तुटून जातात, तरी आम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्याला उपचार दिला आणि फिक्सेशन आम्ही योग्यरित्या केलं आहे। आता बघूया, हाताला प्लास्टर आहे पण असा काही खूप मोठा विशेष फ्रॅक्चर तिथे नाही आहे, तो प्लास्टरने ठीक होऊन जाते। हात किरकोळ आहे, किरकोळ आहे, पण पायाचं अतिशय क्रिटिकल असल्यासारखं। म्हणजे समजा एक वर्ष दोन वर्षामध्ये या पेशंटच्या तर बॉल जॉईंट व्यवस्थित बसलं नाही, तर नरम होऊ शकतो बॉल आणि त्याला मग जॉईंट रिप्लेसमेंट करायची बाजू येऊ शकतो। पण आता कसं आहे, जे झालं आहे त्याला आपण व्यवस्थित केलं, त्याला अपंगत्व येऊ शकतो, येऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये चान्सेस आहे, चान्सेस आहे, 50-50 चान्सेस आहे। कसं असतं हे आपल्याला आता कळणार नाही, पण तो गरीब व्यक्ती आहे, आता तर 3 महिने त्याला पायावर वजनच देता येणार नाही आहे, एकाच पायावर चालणे आहे त्याला। आणि ते 3 महिन्यानंतर आपण त्याला वजन देऊन चालवायचा प्रयत्न करू आणि त्याचे रिझल्ट आपल्याला ते 1.5-2 वर्षानंतर कळतील की हे व्यवस्थित झालं का। याच्यामध्ये चान्सेस असे असतात की 50% पेशंट व्यवस्थित जुडून जातं आणि त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडत नाही। पण कधी काळी काय करतं, डॉक्टर व्यवस्थित सगळं झाल्यानंतरही त्या रक्तवाहिन्या जुडल्या नाही, आता कुठल्याही झाडाला आपण समजा पाणी दिलं नाही तर ते झाड मरून जातं, तसंच तो बॉल मरून जातो आणि बॉलला रक्त नाही मिळालं तर तो बॉल मरून जाईल आणि बॉल मेल्यानंतर मग दुसरा काही पर्याय उरत नाही जॉईंट रिप्लेसमेंट केल्याशिवाय। थँक्यू सर।